काय म्हणालास? तुझ्या बापाची गीतेची प्रत आमच्याकडे? आम्हाला सवय नाही अशी इतरांकडे भीक मागण्याची. आणि तुझ्या वडिलांसारख्या धर्मबुडव्या माणसाकडून आम्ही काही घेऊ असं वाटलंच कसं तुला? कारण आपे गावात असेपर्यंत बाबांनी कोणताही धर्म बुडवला नव्हता आणि त्यांच्याकडून कोणीही सहाय्य घेऊ शकत होत नाही का? आम्हाला प्रतिप्रश्न करतोस, तुझ्या भावाला बुद्धी नाहीच आहे हे माहीत होतं मला. मला वाटलं तुला थोडी तरी बुद्धी असेल. मी तुझ्या वडिलांकडून सहाय्य घेणार, तुझ्या वडिलांची प्रत माझ्याकडे आहे हे कोणी सांगितलं तुला? या सांगितलं. या भीमाचा स्वतःच्या जिभेवर आणि मेंदूवर अजिबात ताबा नाही, म्हणून त्या दिवशी सगळ्या ग्रामस्थांसमोर मी बोलत असताना सुद्धा मध्येच बोललास. हे बघा महादेव शास्त्री, कधीशी झालं त्याबद्दल मी क्षमा मागतो, पण पोर असते सहाय्य करा. त्यांची जी वस्तू आहे त्यांना मिळायलाच पाहिजे. भीमा एक काम कर, एखाद्या चांगल्या वैद्याला दाखव, म्हणजे मग ही अशी मानसिक संतुलन ढळल्यासारखी बडबड करतोस ना ती करणार नाहीस. तुम्हाला दोघांनाही पहिल्यांदा आणि शेवटचं सांग, माझ्याकडे विठ्ठलपंतांच्या हस्ते लिहिलेली गीतेची प्रत नाही. त्यांचा माझ्याशी काही एक संबंध नव्हता, तसा तुम्ही दोघांनी सुद्धा तो जोडायला जाऊ नका. हे बघा शास्त्री, हिमा दादा, क्षमा करा महादेव काका, आपण एवढे आजारी आहात याची मला कल्पनाच नव्हती. लवकर बरे व्हा आणि काळजी घ्या. चल भीमा दादा. काहीही बोलतो पण मी आजारी आहे, आम्हाला कुठे काय झालंय? अहो, आपल्याकडे त्यांच्या वडिलांच्या गीतेची प्रत नाहीये असं असत्य का सांगितलं तुम्ही? खाण तशी माती म्हणतात ना ते बरोबर आहे, जसा बाप तशीच त्याची ही कारटी. गीतेची एक मौजच आहे, गीतेचा आरंभ होतो तो अर्जुनाच्या संभ्रमित भावनेपासून. शस्त्र उचलावे की नाही, उचलावे तर केव्हा उचलावे, का उचलावे, उचलले तर काय होईल, नाही उचलले तर काय होईल, असे अनेक प्रश्न त्याला भेडसावीत असतात. जीवनात आपण प्रत्येक जण प्रतिदिन अर्जुनच तर असतो. संदर्भ वेगळे असतील, प्रसंग वेगळे असतील, परंतु रोजच्या रोज आपल्याला कशाची तरी निवड ही करावीच लागते. ती निवड कशी करायची याचा वस्तुपाठ म्हणजेच भगवद्गीता. किती सुलभ करून सांगता हो सगळं, तुमची वाणी किती तेजस्वी आहे. रुक्मिणी, तेज माझ्या वाणीचं नाही रुक्मिणी, तेज या ज्ञानाचं आहे. हे ज्ञानच इतकं तेजस्वी आहे, ते मी तुझ्यापर्यंत पोहोचवतो आहे, इतकेच काय ते माझे श्रेय. पंत, येऊ का? या या महादेव भट, बसा. शिकवणी सुरू होती वाटत. शिकवणी आणि माझ्या सौंची ती माझी शिष्या नाही,
आम्ही सहपाठी आहोत. हा आपला मोठेपणा झाला. मुळीच नाही, आम्हा दोघांनाही ज्ञानाची तितकी चोड आहे. हितगुज करून आम्ही त्याची देवाणघेवाण करतो इतकंच. आपण बोला, कशासाठी येणं झालं? एका बाबतीत आपलं सहाय्य हवं होतं, त्याबद्दलच थोडं बोलायचं होतं. जी संकोचपणे बोला. ते विद्याधर पंत आहेत ना, त्यांच्या गृही गीता पठणाचा कार्यक्रम आहे. मी ऐकलंय त्याप्रमाणे आपले परातपर गुरु श्री गुरु गहिनीनाथ यांनी एके रात्री आपल्या स्वप्नात येऊन आपल्याला आदेश दिले की आपण आपल्या सुवाच्य अक्षरात गीता लिहावीत, आणि म्हणून आपण एकटाकी बसून ती लिहिलीत. आपल्या गुरूंचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतात, तेच आपल्याला बळ देत असतात अधिकाधिक ज्ञानार्जन करण्याचं. तेव्हा त्यांचा आदेश हा सदैव शिरसावंदी असतो. पंत, तुमच्या या सात्विक वृत्तीचा मला कायम आदर वाटत आलाय, आणि राहील परातपूर गुरु श्री गहिनीनाथ यांचा तुमच्या आजोबांना अनुग्रह झाला, आणि तीच ज्ञानाची परंपरा इथवर चालत आली, आणि त्याचाच दिव्य स्पर्श तुम्ही एकटाकी लिहिलेल्या गीतेच्या प्रतीस झालेला आहे. अशा या परमपवित्र ग्रंथाचं पठण करणं माझ्यासाठी परमभाग्याचा क्षण असेल. तो क्षण मला लाभण्याची संधी आपण द्यावी अशी मी विनंती करतो. दिव्यत्वाचं अधिष्ठान असलेली ती प्रत मला मिळू शकेल? ठीक आहे, मी देतो तुम्हाला ती प्रत. आपले अनेक अनेक धन्यवाद. आपण केलेलं हे सहाय्य मी सदैव लक्षात ठेवेन. सहसा कुणी आपली प्रत इतरांना देत नाही. खर तर द्यायला हवी, ज्ञान वाटल्यानेच वृद्धिंगत होते. आपल्यासारखा विचार इतर सारे करू शकले असते तर अधिक काय हवं होतं. असो, पुनश्च धन्यवाद. फार फार मोठा अलंकार बहाल केलात आपण मला, मी याची आयुष्यभर जाणीव ठेवीन. येतो. पांडुरंग हरी. पांडुरंग हरी. ते म्हणत होते ते अगदी योग्य होत. आपली महत्वाची गोष्ट इतरांना द्यायची म्हणजे गीतेची शिकवण आहे. माणूस जन्माला येतानाही रित्या हाताने येतो आणि रित्या हातानेच जातो. आज जे आपलं आहे ते काल दुसऱ्या कोणाचं होत आणि उद्या तिसऱ्याच कोणाचं तरी असणार आहे. मग ही गीतेची प्रत तरी मी स्वतःची कशी म्हणू? महादेव भटांनी आपल्या बाबांच्या स्वहस्ताक्षरातली गीता स्वतःकडे ठेवून घेतली खरी, पण त्यातल्या विचारांचं काय? तो नाही घेतला त्यांनी. सोपाना, विचाराची निर्मिती अनुभवातून होते आणि अनुभूतीतून होत ते त्याचं आचरण. गुरुदादा म्हणतो ना ते खरंय. सोपान दादा, तू शांत हो. मुक्ती अगं, कसा शांत हो मी? तूच सांग ना, तिथे नक्कीच काहीतरी घडलंय जे गुरुदादा आपल्याला सांगत नाहीये, आणि त्याच्या स्वभावानुसार तो आपल्याला सांगणारही नाही. हो मग, मी घाबरतो तुला सोपाना. हो की नाही ज्ञाना? हो तर, मी तर लहानपणापासून जपूनच बोलतो सोपानाशी. दादा अरे हो, आणि मी सुद्धा. कधी याचा राग अनावर होईल काही सांगताच यायचं नाही. बघितलास तुझा धाक सोपाना? हो पाहिला, आणि जे उमगायचं तेही उमगलं. आता
आता काय उमगलं तुला? हेच की मी रागावेन असंच काहीतरी त्या महादेव भटांच्या घरी घडलंय. गुरुदादा, तू कधीही कोणाबद्दलही वाईट शब्द काढणार नाहीस. भीमा दादा, आता तुम्हीच सांगा खरं खरं काय झालं होतं ते. भीमा दादा, जे काही घडलंय त्यामुळे तुम्हालाही त्रास झाल्याचं दिसतंय मला. तेव्हा सांगा काय घडलं ते. आम्ही तिकडे गेलो आणि ते म्हणाले की त्यांच्याकडे बाबांच्या हस्ताक्षरातील गीतेची प्रत नाही. गुरुदादा, तू कधीही खोटं बोलणार नाहीस हे मी जाणून आहे. त्यामुळे तू म्हणालास तसं महादेव भट म्हटलेही असतील, पण ते एवढंच बोलले असतील यावर माझा विश्वास नाही. हो ना भीमा दादा? सोपाना, भूतकाळ जाणून घेतला तरी तो बदलता येत नाही. अरे पण दादा, भूतकाळच आपलं रूप पालटून भविष्यकाळ होऊन आपल्या समोर उभा ठाकू नये यासाठी तो जाणून घ्यायला हवा, तरच आपल्याला पुनरावृत्ती टाळता येईल. हो ना? हो, आणि अशा बुद्धिवादामुळे हट्ट सुद्धा पुरा करता येतो ना. भीमा दादा, जे घडलंय ते कळल्याशिवाय हा शांत नाही बसणार. सांगाय आलं. आम्ही तिकडे गेलो आणि निवृत्ती त्याच्या स्वभावानुसार शांत आणि आदरण त्यांच्याशी बोलत होता, पण ते काय करायला तयार नव्हतं. आम्हाला सवय नाही अशी इतरांकडे भीक मागण्याची, आणि तुझ्या वडिलांसारख्या धर्मबुडव्या माणसाकडून आम्ही काही घेऊ असं वाटलंच कसं तुला? तुझ्या भावाला बुद्धी नाहीच आहे हे माहित होतं मला. मला वाटलं तुला थोडी तरी बुद्धी असेल. हे बघा, हे असं झालं आणि एवढं समद होऊन बी निवृत्तीच्या मुखावर साधं क्रोधाचं चिन्ह बी नव्हतं. पण गुरुदादाला ते असं कसं बोलू शकतात? सोपाना, अरे सोपाना, गुरुदादा मी जातो त्याच्या सवी, तू चिंता करू नकोस. सोपाना, सोपाना, तुझ्या ज्ञानादादाची साद ऐकूनही थांबणार नाहीस. मायेपेक्षा क्रोध कधीपासून मोठा झाला रे दादा? अरे हा माझा क्रोध नाहीये, हा माझा स्वाभिमान आहे. आणि माझा हा स्वाभिमान आहात तुम्ही दोघे बंधू. दादा, मी काहीही सहन करीन, पण तुझा आणि गुरुदादाचा अपमान मी कदापिही सहन करू शकत नाही. सोपाना, अरे हे सहन करणं नाहीये, हे जगणं आहे. संक्रांतीच्या दिवशी तू एकही शब्द बोलला नाहीस, त्या दिवशी मला तुझ्या डोळ्यातला क्रोधही दिसला आणि मनातला संयमही. पण दादा, क्रोध येणं चूक आहे का? मुळीच नाही, केवळ तो व्यक्त करण्याची वेळ आणि व्यक्ती कधी कधी चुकू शकते. सोपाना, मान आणि स्वाभिमान हे मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात. पण दादा, असं दरवेळी का होतं? का आपल्याला निरंतर बोलणी खावी लागतात? का अपमान आपल्याच पदरी येतो? जेव्हा शुद्धीपत्र मिळूनही परिस्थिती तीच राहते तेव्हा कशाचेच अर्थ लागत नाहीत बघ. याचे अर्थ मनातल्या संवादातून शोधायचे असतात, वादातून आणि भांडणातून नाही. सोपाना, मोठेपणा येतो तेव्हा तो आपल्या सवे कठीण काळही घेऊन येतो. अरे पण दादा, आपण असं शांत राहतो ना म्हणूनच इतरांचं फावतं, पण आता नाही. स्वतः सिद्ध करूनही काळ पालटत नाही हे मला मान्य नाही. सोपाना, अरे ऐक,
महादेव शास्त्री। अरे सोपान बाळा, ये ना ये, आत ये। सौभाग्यवती, तुम्हाला एकदा सांगून कळत नाही वाटतं, आपलं घर म्हणजे धर्मशाळा नव्हे। आजचा दिवस विशेष अमंगळ दिसतोय। संन्यासाची दोन दोन कार्टी सकाळी सकाळी दाराबाहेर। आदेव शास्त्री, आपलं घर म्हणजे पांडुरंगाचं देवालय नाही आणि आम्हालाही इथे यायची हौस नाहीये। तुझी जीप खूप चुरुचुरु चालते का रे? आपण कुणाशी बोलतोय याचंही भान सुटलेलं दिसतंय। भान आहे म्हणून संयम राखू नये। आपल्या पदाचा, आपल्या वयाचा आणि विद्वत्तेचा आम्ही आदर करतो, तुम्ही मात्र। ए बाळा, मी काय म्हणते? काय बोललात तुम्ही आमच्या गुरुदादाला? कोण गुरुदादा? म्हणजे गुरु की दादा? नाही बरोबर आहे, तुमच्यासारख्या नाठाळ कारट्यांना आयुष्यभर गुरु लाभणार नाही। आणि म्हणून मग स्वतःच्याच भावाला गुरुदादा गुरुदादा करून डोक्यावर ठेवलाय तुम्ही। तुम्ही एक मूर्ख आणि तुमचा तो गुरुदादा शतमूर्ख। महादेव शास्त्री, आता एक शब्द जरी वावगा बोललात तर मी विसरून जाईन की माझे बाबा तुम्हाला ओळखतात। आमच्या बाबांबद्दल तुम्ही असत्य बोललात, गीतेची प्रत नाही असं सांगितलं, याबद्दल तो पांडुरंग तुम्हाला जे काही शासन करील ते करीलच। पण माझ्या गुरुदादाबद्दल जर का एक शब्द जरी वावगा बोललात तर मी पांडुरंगाची वाट पाहणार नाही। आमचा गुरुदादा म्हणजे आमचं सर्वस्व आहे, आमचा मान आहे, आमचा स्वाभिमान आहे। एका रात्रीत आईबाबांच्या मायेची पाखर आमच्यावरून उडून गेली तेव्हा त्यानंच आम्हाला कवेत घेतलं। आमची जगण्याची इच्छा नसतानाही त्यानं आम्हाला जगवलं। पायात उभं राहण्याचं त्राण नव्हतं तरी त्यानं आम्हाला उभं केलं। स्वतः उपाशी राहिला मात्र आमच्या मुखी दोन घास जावेत म्हणून झटत राहिला। कशासाठी? त्याने हे सारं केलं नसतं ना तर सृष्टीवर उपकार झाले असते। जगण्याची पात्रता नसलेली तीन भावंड आपोआप मेली असती। महादेव शास्त्री, सोपाना, क्रोध हा विषासारखा असतो। दादा, अरे ते विष प्यायल्याने त्रास आपल्यालाच होणार आहे, स्वतःला सावर। वा छान, ही अशी सोंग घ्यायला फार छान जमत नाही तुम्हाला? एकानी मारल्यासारखं करायचं, दुसऱ्यानी वाचवल्यासारखं। याला सोंग नाही, संस्कार म्हणतात। समोरचा आपल्याशी कोणत्याही पद्धतीत वागला तरी आपण सदाचारानेच वागायचं, हा माणूस धर्माचा संस्कार जो माझ्या वडिलांनी आयुष्यभर जपला। आणि म्हणूनच मी सोपानाच्या वतीने आपली मनापासून क्षमा मागतो। दादा, अरे गुरुदादाला काही बाई बोलत होते। सोपाना, आपला गुरुदादा आभाळा एवढा आहे, त्याला वंदा अथवा निंदा, त्याचं महात्म्य कमी होणार नाही। त्याच्या ठाई असलेली स्थितप्रज्ञता थोडी तरी आपल्या अंगी असावी। बोलले ज्ञानाचे ईश्वर, बोलले।
ए पोरट्या, तुझ्या ह्या अशा गोडगोड बोलण्याला हे गावातले लोक भुलले असतील. मी भुलणार नाही. तुमची ही सगळी थेर आहेत ना, ही गावात पुन्हा इतरांसमोर जाऊन करायची, माझ्या दारात नाही. चालते वा, आधी चालते वा. अहो सावरा स्वतःला. अहो पोरं आहेत ती. अहो त्यांची वय ती काय, तुमचं वय काय, आणि तुम्ही त्यांच्याशी असं वागणं म्हणजे. तुम्ही आम्हाला तत्वज्ञान शिकवू नका. तर तुम्ही निघा घराबाहेर. तुम्ही अजून इथेच आहात. चालते वा, आधी चालते वा, नाहीतर परिणाम भयंकर होतील सांगून ठेवतोय. कल्याण मस्तू.